परभणीच्या माजी जिल्हाध्यक्षांवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून या घटनेने जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र गोळ्या झाडणारे मारेकरी अद्यापही फरार आहेत. मारेकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अटक करण्यात येणार असल्याचे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले. तर राज्यात सुपारी घेऊन काम करणाऱ्याची संख्या देखील मोठी असल्याचे त्यांनी म्हटलंय. प्रचंड दृष्टी असणार आहे आणि खरं तर तो असणं आमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं होतं. शेवटपर्यंत जेव्हा समजलं तेव्हा अशा होती की तुषार वाचणं खूप गरजेचं होतं. तर नंतर काय होईल तो नंतरचा भाग आहे. मी पाहतो आहे 2 ते 3 वर्ष अगोदर भेटलो आणि 20 वर्षाचं काम अतिशय वेगानं प्रचंड ताकदीनं उभं केलं. सामान्य माणसाबद्दलची आस्था आणि सार्वजनिक याच्यामध्ये आपण पाहतो का इतका अभ्यासू कार्यकर्ता आत्ता तरी आमच्याकडे नाही आहे. खूपच दुर्दैव, मला बऱ्याच गोष्टी आम्ही जेव्हा एकांतात बसायचो तेव्हा प्रचंड आम्ही पाहतो त्याचा दूरदृष्टी जी होती ती प्रचंड मोठी होती आणि सगळ्यात वेदना देणारी आणि दुःख देणारी घटना आहे. निश्चित आम्ही तर मारेकराला सोडणार नाही. मी पालकमंत्री झालो आणि त्याच्या अंगावर भेटलं की काय असंही मोठं दुःख आहे. आम्ही हुंडा चिठ्ठीचं प्रकरण बाहेर काढलं, काही खदानीच्या बाबतीत विषय आम्ही तडा नेले. प्रचंड हानी सरकारची पर्यावरणाची होत होती. सगळ्या याच्यामध्ये तुषार खूप ताकदीनं आमच्या सोबत होता आणि सुपारी देणारे लोक आता महाराष्ट्रात वाढतं की काय आणि अशा कार्यकर्त्याला मला वाटतं नष्ट करण्याचा जो प्रयत्न चालू आहे ही निश्चितच दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे त्याची काही मारणाऱ्या मारेकरी खूप व्यवस्थित प्लॅनिंग, मी काल जेव्हा रात्री तिथे गेलो 2-3 वाजेपर्यंत होतं आहे, तर ते कुठे प्रकारचं कुठे असं काही पुरावे सुटेल असा कुठलाही प्रकार सोडलेला दिसत नाही आणि खूप व्यवस्थित 15-20 दिवसापासून याचं प्लॅनिंग होतं. आमच्याही ध्यानीमानी नाही का थोडं जरी जर लक्षात आलं असतं ना का तुषारवर असा हल्ला होऊ शकतं. आम्ही अतिशय निस्वार्थपणे कामात होतं, त्याच्याही डोक्यात नव्हतं, आमच्याही पण डोक्यात नव्हतं का हे सगळं करत असताना काही उलटा वार होऊ शकतं का. ते लक्षात न आल्यामुळे कदाचित घटना समोर आली असताना आम्ही पोलीस प्रशासनाला सांगू शकलो नाही. खुफिया पोलीस स्टेशनचं खुफिया पण काम पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही दिसत. निश्चित त्याच्या तळागाळापर्यंत जाऊ आणि त्याला सोडू नये. मात्र त्याला आम्ही कुठल्याही पद्धतीत त्याला त्याच्या मागचा जो आहे माय व्यक्ती त्याला त्याच्यापर्यंत निश्चितच जाण्याचा प्रयत्न होईल. राजकीय ते समजायला कारण नाही आहे. जसं आता एकंदरीत एका महिन्यात आम्ही ज्या अकोल्याच्या ज्या ज्या प्रकरणाला हात लावला ते प्रकरणं फार मोठी आहे तसं पाहिलं तर. आणि नेमकं कुठल्या कारणास्तव त्याची सुपारी दिली गेली, त्यांचा हेतू काय आहे अजूनही निश्चित नाही होत. मला वाटतं 10-15 मी काल पोलीस अधीक्षक आम्ही अर्धा एक तास बसलो आहे. 15-20 जणांची टीम पण तयार झाली. होईल माहीत 15-20 दिवसामध्ये निश्चितच ते बाहेर निघेल. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.